चाकण पंचक्रोशीतील कडाचेवाडी या ठिकाणी आज दिनांक 1 एप्रिल 2020 रोजी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवरती शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गरजू कुटुंबांना कोरडा शिध्याचे वाटप करण्यात आले. हा शिधा वाटप करण्यासाठी व जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी खेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, तलाठी श्याम वाल्लेकर, ग्रामसेविका नीलम जाधव तर शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दत्तात्रय खांडेबराड, उपाध्यक्ष सतीश कड, मनोज खांडेबराड, कार्याध्यक्ष मल्लारी कड, सचिव ॲडव्होकेट किरण झिंझुरके, खजिनदार विशाल कड व सर्व सदस्य उपस्थित होते. आणि आता सगळ्या स्वयंसेवी संस्था ज्यांना ज्यांना मदत करायची इच्छा आहे ते सगळेजण पुढे सरसावले आहेत, कारण ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि प्रत्येकाने याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन करणं, सहभाग घेणं, एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कड, आज दूरदर्शनवरती 4-5 दिवस झालं की सर्वांना शिधा वाटप होणार आहे असं सांगितलं जातं, पण तसं प्रॅक्टिकल पाहिलं तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये ज्यांना रेशन आहे त्यांना भेटणार असं सांगितलं होतं. बाकीचे सुद्धा याद्या आम्ही ग्रामपंचायतमध्ये जमा केलेल्या आहे, गावामध्ये घरोघरी याद्या जमा केल्या, पण त्यामध्ये अशी 50 कुटुंब गावली की त्यांना आत्तापर्यंत अन्नधान्य आत्ताच एकदम आत्ताच गरज होती अशा वेळेस आमच्या लक्षात आलं. अशा 50 कुटुंबांना आम्ही शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आजच्या आज 50 लोकांना तहसीलदार साहेब उपस्थित होते, प्रांत साहेब उपस्थित होते, यांच्या उपस्थितीमध्ये शिधा वाटप केला. शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य विशालजी पराड आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूया, आपण काय सांगाल? आमच्या कडाचेवाडी गावामध्ये आज शिवस्वराज प्रतिष्ठानतर्फे अन्नधान्य वाटप करण्यात आले. आमच्या गावामध्ये बीड, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणाहून, अमरावतीवरून अशा अनेक ठिकाणाहून कामगार वर्ग भरपूर आलेला आहे आणि अचानक बंद पुकारल्यामुळे त्यांना रोजगार नाही आहे, काही नाही आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे. अशा गरजवंतांना आम्ही आमच्या शिवस्वराज्य प्रतिष्ठानतर्फे अन्नधान्य वाटप केलेलं आहे. शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण 50 कुटुंबांना, गरजू कुटुंबांना, म्हणजे ज्यांना रेशन कार्ड नाही, असे ज्यांचे नातेवाईक कोणी जवळ नाही अशा लोकांना आपण धान्य वाटप केलेलं आहे. हे धान्य वाटप करण्याचा उद्देश एक आहे, 15 दिवसाचा आपण त्यांना शिधा आपण दिलेला आहे, कोरडा शिधा दिलेला आहे. तर याचा उद्देश एकच आहे की 15 दिवसामध्ये जो वर्ग आहे ज्याला आपण धान्य वाटप केलेला आहे तो वर्ग घराच्या बाहेर निघू नये, कुठल्याही माध्यमातून या संसर्गाचा जो कोरोना संसर्ग जो आहे त्याचा लोकांवरती वेगळा परिणाम होऊ नये. सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर हा संसर्ग बहुधा तुम्हाला शिवू सुद्धा शकणार नाहीये, तेव्हा ह्या नियमाचं काटेकोरपणे पालन करा. जे आता लॉकडाऊन केलेलं आहे, दुकानं बंद आहेत किंवा काय आहे, ह्याचा त्रास होतोय, पण तो त्रास हा थोड्या दिवसासाठी आहे. आजार झाल्यानंतर होणाऱ्या त्रासापेक्षा हा त्रास नक्कीच बरा असं लोकांनी समजलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.